मला अपेक्षित होतं सर, सभागृहामध्ये आपण सगळे विरोधी पक्ष नेते म्हणून बाकावर बसतो का, ती FIR लिहून घेतली नाही, खरं की खोटं नंतर पब्लिक डोमेन मध्ये सगळा कंटेंट आहे, तरी सुद्धा सभागृहात विरोधी पक्ष नेत्यांनी प्रश्न विचारायला हवा होता सर। माझं चुकत असेल तर आपण कान पकडा, मी लाख वेळा माफी मागायला तयार आहे, मदत घ्यावी लागते, परंतु त्यासाठी फक्त आणि फक्त अजितदादांना टार्गेट करावे हे मात्र चुकीचे आहे। ज्या पद्धतीने ती बातमी की दादांची केली तक्रार वगैरे, मला वाटतं की त्या बातमीला काही अर्थ उरत नाही, कारण सरळ गोष्ट आहे की विधानसभेत जर अजितदादा नेते असतील तर विधान परिषदेमध्ये आमचे अंबादाजी दानवे नेते आहेत, विधान परिषद उपसभापती म्हणून आमच्या निलमताई आहेत, त्यामुळे या सगळ्याच मंडळींकडून अपेक्षा असते, आणि फक्त ती मी माझ्याबद्दलच नाही तर एकूण कुणाबद्दलही टिप्पणी झाली तर, म्हणजे काल मी बोलताना तेही स्पष्ट केलं, मी सत्तारांचाही उल्लेख केला की सुप्रियाताईंबद्दलही जर टिप्पणी होत असेल तर त्यावरती बोललं गेलं पाहिजे, कारण एकीकडे म्हात्रे प्रकरणामध्ये मात्र कुठलंही व्हेरीफाय न करता दणादण पोरं उचलली गेली, अटकेची कारवाई झाली, मात्र माझ्या संबंधाने पब्लिक डोमेनमध्ये आजही कंटेंट शिल्लक असतानाही मुख्यमंत्री महोदय म्हणतात की आम्ही चौकशी करू, चौकशीसाठी कुठला तरी त्यांनी एक सदस्यीय समिती नेमली असं सांगितलं, ते कोण पोलीस अधिकारी आहेत ते मला आजतागायत कळलेलं नाही, त्या अधिकाऱ्यांनी खरंच चौकशी केली का मला माहीत नाही, मला चौकशीसाठी बोलावलेलं नाही, अशा सगळ्या परिस्थितीत मला असं वाटतं आणि वाटायला हवं की विरोधकांनी इतकंच सत्ताधारीसुद्धा राज्यातलं अत्यंत ज्येष्ठ व्यक्तिमत्व, राष्ट्रीय पातळीवरचं नेतृत्व या अर्थाने पवार साहेबांकडे वेगवेगळ्या बाबी मांडत असतात। अगदी मागच्या काळामध्ये उदय सामंतजी सुद्धा नाणार आणि रिफायनरीच्या संदर्भात पवार साहेबांना भेटायला गेले होते। तर मला वाटतं की मी माझी कैफियत भटक्यामुक्तांच्या संघटनेचे सल्लागार म्हणून ती पवार साहेबांच्या समोर मांडली, आणि मांडताना सभागृहातल्या सगळ्याच लोकांनी यावर बोललं पाहिजे हे अपेक्षित आहे, विरोधी बाकावरच्या विरोधी नेत्यांनी बोललं पाहिजे, त्याच्यात सगळेच जण आले, म्हणजे आत्ता अगदी मला आपल्याशी बोलण्याच्या आधी मला कोकणातनं वैभव नाईक साहेबांचा फोन आला, ते म्हणाले की ताई हो ही आमची चूक आहे की मी विरोधी बाकावर बसणारा आमदार आहे तर मी सुद्धा त्याच्यावर आवाज उठवला पाहिजे आणि ते बोललं पाहिजे, त्यामुळे कुणा एकाला त्याच्यात बोलण्याचा काही अर्थ नाही आहे, त्यामुळे भाजप भक्तांनी विनाकारण संधी शोधण्याचं काही कारण नाही।